नमस्कार शेतकरी कृषी दशांमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातले कांदा बाजारभाव बघूया सर्वात अगोदर बाजार समिती सातारा घेऊया आवक एकशे अठ्ठावन्न परिणाम कुंटल किमान दर पाचशे दर बत्तीसशे सर्वसाधारण दर अठराशे पन्नास आता बघा बाजार समिती जुन्नेर आळे फाटा चिंचवड आवक चार हजार दोनशे सहा परिणाम कुंटल किमान दर तेवीसशे कमालदर चार हजार दोनशे दहा दर पस्तीसशे बाजार समिती पुणे जातप्रत लोकल आवक सहा हजार पाचशे नऊ परिणाम कुंटल किमान दर हजार कमालदर छत्तीसशे दर तेवीसशे बाजार समिती पुणे खडकी जातप्रत लोकल आवक चौतीस परिणाम कुंटल किमान दर पंधराशे कमालदर बत्तीसशे सर्वसाधारण दर तेवीसशे पन्नास बाजार समिती पुणे पिंपरी जातप्रत लोकल आवक सात परिणाम कुंटल किमान दर पंचवीसशे कमाल दर बत्तीसशे सर्वसाधारण दर अठ्ठावीसशे पन्नास बाजार समिती पुणे मोशी लोकल आवक सत्त्याण्णव परिणाम कुंटल आ किमान दर पंधराशे कमालदर तीन हजार सर्वसाधारण बावीसशे पन्नास बाजार समिती राहुरी आवक चौदाशे चाळीस उन्हाळी परिणाम कुंटल किमान दर तीनशे कमालदर बत्तीसशे सर्वसाधारण दर चोवीसशे बाजार समिती कोप कोपरगा उन्हाळी आवक सातशे वीस परिणाम कुंटल किमान चारशे अकरा कमालदर तीन हजार चारशे अठरा सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पंचावन्न बाजार समिती पारनेर जात उन्हाळी आवक पाच हजार एकशे बासष्ट परिणाम कुंटल किमान दर चारशे कमाल दर चार हजार दोनशे सर्वसाधारण बावीसशे तर मित्रांनो अशा प्रकारचे बाजार भाव होते जर तुम्हाला हा आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की दाबा आणि महत्त्वाचे मित्रांनो आता तुम्हाला मी अहमदनगरची बातमी घेऊन सांगतो मित्रांनो नगर बाजार समितीत आवक घटली तरी कांद्याचे भाव घसरले दोन आठवड्यापूर्वी पाच हजाराच्या पुढे गेलेला कांदा पुन्हा एकदा हजार ते दीड हजार रुपयांनी घसरला शनिवारी झालेल्या लीलावत नगर बाजार समितीत कांद्याला तीन हजार आठशे रुपयाचा भाव मिळाला तर आवक ही निम्मेहून कमी झाली दोन आठवड्यापूर्वी पाच हजाराच्या पुढे गेलेला कांदा पुन्हा एकदा हजार ते दीड हजार रुपयांनी घसरला व शनिवारी झालेल्या लीलावत नगर बाजार समितीत कांद्याला तीन हजार आठशे रुपयाचा भाव मिळाला तर आवक ही कमी झाली पंधरा दिवसापूर्वी झालेल्या कांदा लिलावात नगर बाजार समितीत हा हंगामातील विक्रमी पाच हजार दोनशे रुपयाचा भाव कांद्याला मिळाला व शिवाय चाळीस हजार क्विंटल अशी मोठी आवकही झाली होती दक्षिण भारतात सध्या मागणी वाढल्याने कांदा सर्वत्र महागला आहे दरम्यान मागील बुधवारी व शनिवारी झालेल्या कांदा लिलावात मात्र कांदा एक ते दीड हजारांनी घसरला ही घसरण या शनिवारच्या लिलावात अंकित खाली आली शनिवार दिनांक तीन लिलावात प्रथम परतवारीच्या कांद्यात एकतीसशे ते अडुतीसशे रुपयाचा भाव मिळाला व शनिवारच्या लिलावात असे आवक एकशे सत्त्याण्णव चौसष्ट क्विंटल प्रथम प्रतवाली एकतीसशे ते अडुतीसशे व द्वितीय दोन हजार ते एकतीसशे व तृतीय नऊशे ते दोन हजार व चतुर्थ चारशे ते नऊशे असा भाव मिळाला